स्वर्गीय शेठबाबांनी विन्नर सहकारी साखर कारखाना उभा केला. अनेक प्रसंगाला सामोरं जाऊन जुन्नर तालुका हा जिल्ह्याच्या पश्चिम भागातला असल्यामुळं आणि या ठिकाणी उद्योगाचं काही साधन नव्हतं, म्हणून शेठबाबांची एक विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी विन्नर कारखाना उभा केला. बऱ्याच वेळेला ऊस कमी पडायचा, बाबांनी गावोगाव जाऊन लोकांना महत्त्व पटवलं. शेतकऱ्यांना ऊस पीक हे कसं शाश्वत आहे, लहरी हवामान आणि याच्यामधून एकच पीक असं आहे का ते ऊस पीक, आणि ऊस पीक कसं शाश्वत आहे हे बाबांनी पटवून दिलं. आणि पाहता पाहता शेतकऱ्यांनी अख्खा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली. हे करत असताना शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारले. आज जे आपण पाहतोय चारचाकी गाडी असन बंगला असन ह्या सगळ्याच्या पाठीमागे एकच ध्यास होता, तो शेठबाबांचा माझा तालुका स्वजलम सुफलम झाला पाहिजे, एक सक्षम झाला पाहिजे. बाबांच्या नंतर स्वर्गीय अण्णांनी कारखान्याला अनेक प्रकारचे नवीन बदल करून एक योग्य दिशा दिली. सर्व घटकांमध्ये अण्णांनी आपापला अडीअडचणी लोकांच्या असं सेटवर अण्णांनी अतिशय व्यवस्थितरित्या कारखान्याची एक धोरण सांभाळले आणि योग्य तो न्याय शेतकऱ्यांना द्यायचं अण्णांनी काम केलं. हे करत असताना अनेक अडचणी आल्या, त्या अडचणीवर मात करून माझा शेतकरी सुखी राहिला पाहिजे हे ध्येय अण्णांनी केलं. अण्णा सिव्हिल इंजिनियर होते, अनेक आमच्या पश्चिम भागामध्ये अतिशय अवघड ठिकाणी पाईपलाईन जे सर्वसाधारण इंजिनियरला जमत नव्हतं ते काही पाईपलाईनी अण्णांनी स्वतः तिथं जाऊन चार चार दिवस थांबून एकच उद्देश होता की ह्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे. हा शेतकरी ऊस लावणार, हा शेतकरी भाजीपाला करीन, हा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा एक अण्णांचा ध्यास होता. अण्णांच्या नंतर आदरणीय दादा, दादांनी सर्वप्रथम जे काम केलं असन तर शेठबाबांची परंपरा अण्णांची प्रतिष्ठा हे जपण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून दिन दुबळ्यापासून तर वरच्या मोठ्या माणसापर्यंत आदरणीय दादा काम करतात. या प्रचाराच्या निमित्तानं ज्यावेळेला आजचा मतदार काही 70-75 वर्षाचा मतदार आहे, ज्यावेळेला मतदाराच्या समोर गेल्यावर मतदार काही विचारित नाही, शेठच्या बरोबर तुम्ही आणणार. आणि जरी दादांना काही माणसांनी पाहिलं नाही, काही माणसं शहरापर्यंत पोहोचली नाही, पण एकाच वाक्यात एक दोन वयोवृद्ध माणसं म्हणली का रे तो मुलगा खूप चांगला आहे, कर्तृत्वान आहे. बाबा हे तुम्हाला कसं कळलं? ज्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला त्यावेळेला सांगतात, अरे माझा मुलगा सांगतोय, माझ्या गावातली माणसं सांगतात का सर्व घटकांदा लहान थोरांदा सांभाळून घेणारा असा तो मुलगा आहे, अशी ज्या ज्या वेळेला पश्चिम भागातून आमच्या प्रतिक्रिया आली. खरोखरच दादांचं जे काम आहे, समोर स्तुती करत नाही मी, वास्तव सांगतोय का, ज्या वेळेला 4 वर्षापूर्वी हा कॅनल 10 वर्षापूर्वी बंद होता, माणिकडो ते नेतवड, दादांच्या ध्यानात आलं का हा कॅनलला जर पाणी दिलं आणि ह्या कॅनलला जर पाणी दिलं तर कॅनल पट्ट्याच्या दोन्ही भागातले ऊस उत्पादक बऱ्यापैकी ऊस जगवतील. परिस्थिती अत्यंत नाजूक होती. काही एक वेळेला पहाटे रात्री कॅनल साफ करीत असताना दादा त्या कॅनलच्या जिथं काम चाललं त्या स्पॉटापर्यंत पोहोचले आणि त्या कॅनलला आपण पाणी दिलं. त्यामुळं त्याही 2 वर्षात ऊस जगत असताना बऱ्याच वेळेला माणिकडो धरणाच्या पाण्याचा प्रश्न आला, वडच्या आला, तर त्यावेळेला आम्ही सर्वजण सांगतोय दादा पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण सर्वजण रामभाऊसाठी आपण साक्षीदार आहे त्याची कुठली पर्वा न करता पार जेलपर्यंत जाण्यापर्यंत गुन्हा स्वतः होण्यापर्यंत आपल्यासाठी प्रयत्न करणारा एकमेव असंत सत्यशील दादा आहे. आणि म्हणून ही इलेक्शनच्या बाबतीत मी दुसरं काही बोलणार नाही, खूप बोलता येते, या सगळ्याचं साक्षीदार मी. पण
जे झालं ते झालं. आपण सर्व सौम्य सभासद मतदार आपण निश्चितच शिवनेर पॅनलला येत्या 9 तारखेला कपाशीच्या चित्रावर शिक्का मारून आपण विजय कराल. आपल्याला सर्वांना 16 मतं द्यायचे आहेत आणि 16 मतं देत असताना 6 मतपत्रिका येणार आहे, 6 कलरच्या पत्रिका आहेत. शासकीय पत्रिकेचा कलर पेपर थोडासा पातळ असेल. आपण 16 हा आकडा मोजायचा नाही. सुंदरगड 3 कपाशीवर शिक्का मारायचा, शिरोलीगड 4 कपाशीवर शिक्का मारायचा, उतुरगड 3 कपाशीवर शिक्का मारायचा, पिंपळवंडीगड 3 कपाशीवर शिक्का मारायचा, महिला राखीव 2 कपाशीवर शिक्का मारायचा आणि इतर मागासवर्गीय 6 मतपत्रिकेवर शिक्के मारले का 16 मतं बरोबर होतात तुमची. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, घाई न करता गडबड न करता ज्यावेळेला मतदान करायला तुम्ही जाल त्यावेळेला प्रत्येक पान हे मी शिक्का मारून झाले कपाशीव याची खात्री करा. अशी 6 पानं येतील. वेळ थोडासा कमी अधिकचं न बोलता आपल्या सर्वांना विनंती करतो का 9 तारखेला आपण सर्वांनी कपाशीच्या चित्रापुढलं शिक्का मारून परगोच मताने विजय करावा. थांबतो. जय हिंद, जय भारत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.